आगे किती किलोचा आहे? 3 किलोचा. सुरमय कट करणार बघू. बाकी आपलं नाव काय? अच्छा, प्रॉपर इथले का मालवणचे? प्रॉपर मालवण. तर आता आपण कुठे आलोय? दांडी बीच मार्केटला. कट होणार सुरमय. नारिक माहिती कसं काढणार आपल्याला आता? अच्छा बघूया, चला. याचे वाटे होणार का? वाटे नाही, सिंगल घे. सिंगल आहे. एकदम फटफट कट केलेला आहे. पिशवी नाही दिली. आगे मग तुमची रोजी रोटी हीच का? मग मासे कापायचे? अच्छा, मासे कापते. मग काय दर असतो आपल्याकडे मासे कापायचा? 30 रुपये किलो. एकदम इक्वली कापलेला आहे मापात पूर्ण. मग तुम्ही 12 महिने हेच करता का? 12 महिने ना, 8 महिने असतात. 4 महिने पावसाळ्यामुळे का? पावसाळी 4 महिने बंद असतात. मग तेव्हा काय करता? मग येतो आम्ही, पण कमी असतात. अच्छा, आता पॅक झालेले. बघू आता किती पीस होतील. मोजा किती पीस. चाळीस पीस. अजून मुंडी पण बाकी आहे. काकी अन्नार होता ना? मग अन्नार होता गाबोळी अगोदर 23 झाले. आता हे मोजू किती येत आपण. अच्छा, हा कडक पाडा असं म्हणून ना, छोटी आणि छोटे पीस आणि मुंडी रशेट. अच्छा, आणि शेवटचा भाग कडक पण असतो ना. बाकी मग तुम्ही आतापर्यंत किती मोठा किलो, किती मोठा किलो मसाला कापलेला आहे? सध्या सुमई कमी आहे. किती? 20-25 किलो सहज. 20-25 किलो सहज कापता तुम्ही? नक्की तुम्ही कधी आला दांडी बीचला मालवणला तर काकी इथे असतात कट करायला. एकदम तुम्हाला एकदम व्यवस्थित कापून देतील. हॉटेलसाठी पण कापून देतील आणि फरशीसाठी पण. तुमचं आहे का? अगोदर 23 झाले ना? 20 झाले. 40 पीस. हो, 40 पीस झालेले. 3 किलोची सुरमाची 40 पीस. अजून हे बाकी आपले.
आता आपली फ्रायची तयारी झालेली आता रश्याची तयारी पाहिजे कुठली मच्छी सुरमई पाहिजे.